मित्रांनो, सहज आज एक आपल्या SKTS स्कॅनरला रन केला आणि त्याने त्याच्यामध्ये एक मल्टीयर ब्रेकआउटचं स्टॉक शोधून काढलं आणि याच्यामध्ये जर तुम्ही पाहिला गेले असेल तर 2014-15 ची लेवल तो आता एक शानदारपणे ब्रेक करताना आम्हाला दिसलं. म्हणजे एक शानदार ब्रेकआउट इथे आम्ही कॅच केला. तर म्हणलं चला तुम्हाला पण ह्या कंपनीची माहिती देऊया, कारण हा कुठलाही खरेदी विक्रीचा सल्ला नसेल किंवा टिप्स नसेल कुठली. ऍक्च्युली कंपनी काय, माझं काम असं नेहमी कुठलाही स्टॉक ब्रेक करतो तर खरंच बाबा फंडामेंटली स्ट्रॉंग आहे का, येणाऱ्या काळामध्ये काय ऍक्च्युली याच्यामध्ये मुवमेंट पाहायला मिळू शकते का, आणि मग मी याच्यावर काम सुरू केलं. कारण ऍक्च्युली बऱ्याच वर्षापासून तो थोडा रेंज बाउंड होता, एक छान राऊंडिंग बॉटम पॅटर्न आम्हाला याच्यामध्ये दिसला आणि आत्ताच्या लेवलला तो वर येतोय. पण साहजिक आहे, कुठलाही स्टॉक जेव्हा एखादा टेक्निकल रेझिस्टन्स ब्रेक करून वर जातो त्यानंतर ना आपलं काम असतं की ऍक्च्युली खरंच त्याच्यामध्ये दम आहे का बाबा, की हा वरच्या लेवलला सस्टेन होऊ शकतो का. आणि नंतर ना साहजिक आहे, नेहमीप्रमाणे मग मी चेक करायला गेलो की ऍक्च्युली कंपनी कुठली आहे, काय करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, खूप छान वाटलं की असा प्रोडक्ट त्याच्यामध्ये सापडला की जो आपल्या डे टू डे यूजमध्ये आपण याला वापरतोय. तुम्ही पण आज आत्ता ज्या दिवशी व्हिडिओ बघताय डायरेक्टली इनडायरेक्टली ह्या कंपनीच्या प्रोडक्टचा वापर केलेला असेल आणि तुम्हाला मी थोडाच वेळा सांगतो. तर मित्रांनो, डिटेलमध्ये माहिती बघूया कशा पद्धतीने हा स्टॉक ब्रेकआउट देतो, नक्की कुठली कंपनी आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज कामकर सहर्ष स्वागत करतो आजच्या स्पेशल व्हिडिओमध्ये. सगळा व्हिडिओ पहा, नेहमीप्रमाणे हा नॉलेजेबल असेल, ज्यांनाही शिकायचंय यांच्यासाठी हा खूप नॉलेजेबल आणि महत्वपूर्ण व्हिडिओ असेल. तत्पूर्वी चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल क्विकली सबस्क्राईब करा. महत्वाची गोष्ट, टेलिग्राम आणि एक स्पेशल व्हॉट्सअप आम्ही ग्रुप बनवलाय ज्याच्यामध्ये आम्ही आमच्या वेबिनारची माहिती देत असतो, तो पण खाली दिलेल्या लिंकवर जाऊन जॉईन करा जेणेकरून आमच्याशी कनेक्टेड राहताल. तर मित्रांनो, ही कंपनी आम्ही सर्च करत असताना आम्हाला असं जाणवलं की हा जो प्रोडक्ट आहे जो तुमच्या आमच्या रोजच्या लाईफमध्ये येतोय, आता डायरेक्टली नाही तुम्ही वापरत, इनडायरेक्टली वापरतो. मग इनडायरेक्टली कसं याच्यामध्ये, तर आधी नाव सांगतो म्हणजे तुम्हाला थोडं समजून घेता येईल याच्यामध्ये. मित्रांनो, हा प्रोडक्ट याच्यामध्ये कॅस्ट्रॉल. कॅस्ट्रॉल म्हणजे काहीतरी एक ऑइल लुब्रिकेंट बनवणारी कंपनी किंवा ऑइल मेकिंग कंपनी याच्यामध्ये, जी गाड्यांसाठी वगैरे मोस्टली वापरते. तुमच्याकडे जर टू व्हीलर असेल काय असेल, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो जेव्हा गाडीचं सर्व्हिसिंग करतो, अरे बाबा ते ऑइल टाक पण ते कॅस्ट्रॉलचं टाकायला विसरू नको, दुसरं कुठलं टाकू नको, नाहीतर माझ्यासमोर तुला ऑइल बदलायचं असं आपण एक तंबी देऊन आलेलो असतो ते आपल्या सर्व्हिसिंगवाल्याला, कारण आपल्याला थोडं इकडे कॉन्फिडन्स असतो. मग आम्ही थोडं म्हटलं चला कंपनीची हिस्ट्री काढूया, ऍक्च्युली दम आहे का बाबा या कंपनीमध्ये. तर आम्हाला असं याच्यामध्ये दिसलं की कंपनी खूपच भारी निघाली याच्यामध्ये. म्हणजे काय, तर जवळपास 1906 साली कंपनीची सुरुवात झालेली आहे, 100 वर्ष ह्या कंपनीला ऑलरेडी होऊन गेलेली आहेत. आणि महत्वाची गोष्ट जर पाहायला गेलं तर कंपनी काम कशा कशामध्ये करते, लुब्रिकेंट्स बनवते, त्यातल्या त्यात इंजिन ऑइल असतील, गिअर ऑइल असेल, ग्रीज असेल, हायड्रॉलिक फ्लुइड्स अशा सारखे मोठे मोठे काय करते, लुब्रिकेंट्स कंपनी वेरियस पद्धतीने बनवायचं काम करते. महत्वाची गोष्ट याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो तर टेक्नॉलॉजी जर विचार करताय तर R&D कंपनीची खूप स्ट्रॉंग आहे आणि त्याच्यामुळे कंपनी ह्या लिडिंग लेवलला काम करते. आता यातल्या जर पाहायला गेलो आपण तर ही जी कंपनी आहे तर ही एक पॅरेंट कंपनी आहे कॅस्ट्रॉल लिमिटेडची. आता कॅस्ट्रॉल इंडिया हे इंडियन युनिट आहे, ऍक्च्युली कॅस्ट्रॉल लिमिटेड ही UK बेस्ड कंपनी आहे आणि जगभरामध्ये पसरलेली. आता कसं पसरली, किती छापती आहे सगळं आपण बघू याच्यामध्ये. ओके, तर मित्रांनो मोस्टली आपण याच्यामध्ये थोडं बघूया की कंपनीसाठी की माइलस्टोन्स कोण आहेत आणि महत्वाची गोष्ट काय आहे, हे कंपनीकडे अजून फोकस का गेला, कारण यांचा ब्रँड अँबेसिडर शाहरुख खान आहे. त्यामुळे म्हटलं चला नक्की काय आहे याच्यामध्ये, ओके काय ऍक्च्युली दम आहे का कंपनीमध्ये, तुम्हीच मला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहेत, कारण एवढी माहिती आम्ही तुम्हाला याच्यामध्ये प्रोव्हाइड करतोय. तर ह्या की माइलस्टोनमध्ये आम्हाला असं दिसलं याच्यामध्ये की 1910 साली ऍक्च्युली कंपनीने इंडियामध्ये पहिल्यांदा सुरुवात केली आणि तिथपासून आजपर्यंतचा प्रवास म्हणजे अगदी 2020 तिने मोठ्या मोठ्या काय काय गोष्टी भारतामध्ये केलेल्या आहेत. त्यानंतर 1920 साली ऍक्च्युली ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री व्हेकलसाठी त्यांनी भारतामध्ये त्यांचे प्रोडक्ट्स वगैरे विकायला सुरुवात केली. त्यानंतर 1930 साली त्यांनी GTX ब्रँड वगैरेसाठी केलं. नंतर 1970 साली महत्वाची गोष्ट त्यांनी काय केलं, बर्मा सेल्स ही इंडियन कंपनी ऍक्च्युली अक्वायर केली आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी ते स्टेप बाय स्टेप करत गेले. 1990 साली मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी इंडियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी काय केली, टाकली. आणि असा एक मोठा इतिहास हे का दाखवलं, ज्या कंपन्या पण 100 वर्षाचा पुढचा इतिहास आहे आणि त्या अजून पण ऍक्टिव्हली चांगल्या काम करतायत, हे थोडं चांगली गोष्ट असते. कारण लंबे रिस्क घोडा काय असतो ना, हे तुम्हाला हळूहळू शिकवतोय आम्ही, बरेच व्हिडिओ वगैरे डिटेलमध्ये का देत असतो तुम्हाला, तर अशा गोष्टी समजाव्या त्याच्यामधून. ओके, यानंतर पुढची इम्पॉर्टंट गोष्ट आपण याच्यामध्ये बघूया की कंपनीचा प्रोडक्ट पोर्टफोलिओ काय आणि महत्वाची गोष्ट इंडस्ट्रीचं कॉन्ट्रीब्युशन कंपनीचं काय याच्यामध्ये. तर खूप छान गोष्ट याच्यामध्ये समजली आम्हाला की कंपनी व्हेरियस प्रोडक्ट बनवते, ऑटोमोटिव्ह लुब्रिकेंट्समध्ये पण आहे, इंडस्ट्रीयलमध्ये पण आहे, जसं की हायड्रॉलिक ऑइल असतील, ग्रीस असेल, कॉम्प्रेसिव्ह ऑइल असतील, टर्बाईन ऑइल असेल, हे पण बनवते याच्यामध्ये. मॅरिटाईन ओके लुब्रिकेंट्स बनवते म्हणजे जहाजांसाठीचे इंजिन ऑइल,
त्यांचे गिअर ऑइल्स असतात, हायड्रॉलिक ऑइल, एरोस्पेससाठी पण कंपनी काम करते, स्पेशालिटी फ्लुइड्समध्ये पण कंपनी आहे. त्यानंतर अजून जर पाहायला गेलं तर ऑटो कार प्रोडक्ट्स जे आपल्याला मोस्टली डे टू डे मध्ये आपण मोस्टली वापरत असतो याच्यामध्ये, याच्यामध्ये पण कंपनी आहे. म्हणजे पॉलिशिंग कंपाऊंड्स असतील, चेन लुब्रिकेंट्स असतील. मित्रांनो, खूप सारे व्हेरियस प्रोडक्ट्स आहेत आणि त्यातल्या त्यात ह्या मेन सगळ्या पार्ट्सला कंपनी काय करते, वेगवेगळ्या प्रोडक्ट्सने कॅटर करते. म्हणजे काय तर कंपनीचं प्रोडक्ट बास्केट स्ट्रॉंग आहे, कारण हेच येणाऱ्या काळामध्ये रिव्हेन्यू चांगला मजबूत करून देणार आहे कंपनीला. आता मित्रांनो, यानंतरची पुढची महत्वाची गोष्ट जर आपण पाहायला गेलं असेल तर कॉन्ट्रीब्युशन इन मार्केट, ह्या कंपनीचं मार्केटचं कॉन्ट्रीब्युशन काय हे आपण आधी जाणून घेऊया. तत्पूर्वी तुम्हाला सांगेल की तुम्ही पण स्टॉक मार्केटमध्ये आहात, तुम्ही पण नवनवीन गोष्टी शिकताय, ज्या पद्धतीने ते चांगले फंडामेंटल कंपन्यांचा आपण आढावा घेतोय त्या पद्धतीनेच बरेच जण फ्युचर ऑप्शनच्या विषयी चर्चा करत असतात, आम्हाला विचारत असतात काय आणि आम्हाला असा एखादा अजून स्पेशल कोर्स आहे का. तर मित्रांनो, एक स्पेशल गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी, फ्युचर आणि ऑप्शन्स मास्टरीचं प्री बुकिंग सुरू. याच्यामध्ये 31 ऑगस्ट पर्यंत तुम्ही याला प्री बुक करू शकता अगदी डिस्काउंटेड प्राइस मध्ये. त्यानंतर तुम्हाला त्याचं लॉग इन मिळायला सुरुवात होणार. त्यामुळे जर तुम्हाला पण वाटते की ही कंपनी जशी मार्केटमध्ये, ऑइल मार्केटमध्ये टॉपला आहे, तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये कुठे ना कुठे एक स्वतःचा फुटप्रिंट उमटवायचा आहे, तर आजच 888-280-90-90 ला कॉन्टॅक्ट करा आणि आमचं ह्या मोस्ट अवेटेड फ्युचर ऑप्शन मास्टरीची माहिती जाणून घ्या आणि आजच 30 तारखेपूर्वी तुमची सीट स्वस्तामध्ये बुक करून ठेवा. मित्रांनो, त्यानंतर येतो मेन आपल्या कंडिशन्सकडे. कंपनीची मार्केट लीडरशिप जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय तर लुब्रिकंट मार्केटमध्ये इंडियातली एक टॉप मोस्ट कंपनी आहे, जी हाय क्वालिटी आपलं जे काही ऑइल असतं ते प्रोड्यूस करायचं काम करते, त्यालाच आपण लुब्रिकंट्स पण म्हणत असतो. ओके, त्यातल्या जर आपण पाहायला गेलं तर लार्ज मार्केट शेअर आहे ऑटोमोटिव्हमध्ये पण आणि इंडस्ट्रियल लुब्रिकंट्समध्ये पण. कारण भारतामध्ये दोन गोष्टी आहेत बघा, ऑटो सेक्टर जोरात बूम होत आहे आणि मॅन्युफॅक्चरिंगमुळे भारतामध्ये मोठमोठे कंपन्या उभे राहतात, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर बूम होत आहे, की ज्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट बेनिफिट यांना मोठ्या प्रमाणामध्ये येणाऱ्या काळामध्ये पण होत राहील. यानंतर जर पाहायला गेलं तर कंपनीची महत्त्वाची गोष्ट, R&D खूप स्ट्रॉंग आहे भारतामध्ये, त्यांचं स्वतःचं R&D युनिट आहे याच्यामध्ये, की ज्याच्यामुळे कंपनी नवनवीन स्ट्रॉंग प्रोडक्ट मार्केटमध्ये घेऊन येत असते याच्यामध्ये. आता हे जर आपण पाहायला गेलो, त्याच्यानंतरची सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आहे कंपनीचा मार्केट शेअर, जो तुम्हाला बरंच काही सांगू शकतो. तुम्हाला माहिती आहे का 51% मार्केट शेअर आहे कंपनीचा. जर मागच्या ह्या वर्षीचा आपण जर पाहायला गेला अगदी 2024 पर्यंत, तर भारतामध्ये जेवढं पण काही लुब्रिकेंट खपतं, जेवढं पण गाड्यांचं ऑइल खपतं, इंडस्ट्रीयलमध्ये खपतं, त्याच्यामध्ये 51% फक्त लोक कॅस्ट्रॉलला घेतलायत. विचार करा, 49%मध्ये बाकीचे. ओके, ही महत्वाची गोष्ट. आता याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलो की 51% नक्की कुठे कुठे येत आहे, तर 39% व्हेकलसाठी देत आहेत ते, 28% मार्केट शेअर मोटरसायकल कॅटेगरीमधून येतोय, 20% जो काय त्याच्यामध्ये त्यांचा, ओके, तर तो येतोय मार्केट शेअर कशामधून, कमर्शियल व्हेकल्स म्हणून याच्यामध्ये. आणि खूप साऱ्या अशा गोष्टी त्याच्यामध्ये की कंपनी त्याच्यामध्ये लीडर बनते आणि 51% त्यांचा सेल्स फक्त ह्या सेक्टरमध्ये ऑल ओव्हर इंडियामध्ये होतो. म्हणजे एका प्रोडक्टची एवढी मार्केट लीडरशिप आहे. त्यानंतर ना कंपनीचा जर मॅन्युफॅक्चरिंगचा विचार करायला गेला तर 23 मिक्सिंग युनिट्स आहे त्याच्यामध्ये भारतामध्ये. आणि त्यातल्या त्यात जर आपण विचार करायला गेलो तर सिल्वासामध्ये, त्यानंतर ना पाताळगंगामध्ये असेल आणि फारपूर, या ठिकाणी कंपनीचे 3 महत्वाचे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहेत, की जिथे काय करतो हे ऑइल आणलं जातो, लुब्रिकेंट्स त्याच्यामध्ये त्यांचे काही प्रोसिजर केले जाते, मिक्स करून युनिट पॅकिंग करून ऑल ओव्हर इंडियामध्ये डिस्ट्रीब्यूट केले जातात. ओके, आता मित्रांनो यानंतरची अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कंपनीचं कोलॅबरेशन हे जागवार सोबत झालेलं आहे. ही एक चांगली गोष्ट आहे, कारण जागवार ब्रँड तर तुम्हाला माहितीच असेल. तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कॅस्ट्रॉल आणि जॅग्वार TCS रेसिंगसाठी एकमेकाबरोबर काम करतात आणि मोस्टली त्याच्यासाठी एक वेगळं ऑइल प्रोड्यूस करायचं काम करतात. कारण गाडीचं जर एक हाय क्वालिटी इंजिन असेल तर त्याच्या त्याला ऑइल पण त्याच लेवलचं, त्याच क्वालिटीचं असणं गरजेचं आहे, तर ती गाडी ॲक्च्युली तेवढा परफॉर्मन्स देऊ शकते. आणि महत्त्वाची गोष्ट, ओनरशिप आणि कंपनीची जर ग्लोबल रीच पाहायला गेलं तर कंपनीने BP PLC ही परचेस केली 2002 मध्ये, जे पण एक जगामधला एक मोठा ब्रँड होता याच्यामध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे का BP PLC ही जगातली 7वी ऑइल कंपनी होती, ओके, ह्या सेक्टरमधली. तर असे सगळे ब्रँड्स ह्या कंपनीच्याकडे आहेत याच्यामध्ये. आणि त्याच्यामुळे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, 160 देशांमध्ये कंपनीचा बिझनेस आहे. विचार करा, म्णजे जगभरामध्ये असे मोजकेच काही देश आहेत की तिथे ही कंपनी पोचलेली नाही आहे किंवा स्वतःहून गेले नसतील, लक्षात ठेवा, कारण त्यांच्या कॅपॅसिटीज ते तिथे कंट्रीमध्ये घेणारा कोण नसेलच कदाचित त्याच्यामुळे. तर ही एक चांगली गोष्ट
मांडली जाते याच्यामध्ये. आता मित्रांनो, याच्यामध्ये जर महत्त्वाचा विचार करायला गेला की याचे कॉम्पिटिटर्स कोण, तर काही लिस्टेड आहेत काही अनलिस्टेड आहेत. गल्प ऐकलं असेल, शेल ऐकलं असेल, वल्वोलाने ऐकलं असेल, सर्व ऐकलं असेल आणि मोटुल हे ॲक्च्युली जे काही लुब्रिकेंट्स बनवणाऱ्या कंपन्या आहेत ह्या कंपनीच्या ॲक्च्युअल कॉम्पिटिटर आहेत, ज्या 49% येतात आणि 1% 51% उभं आहे. ओके, आता तुम्ही शोधा की त्याच्यानंतरचा बाबा कोण येतोय काय येतोय, तुम्हाला नेटवर सगळं मिळेल. आता मित्रांनो, आपण पाहिलं की याचे ॲक्च्युअली दमदार कॉम्पिटिटर्स कोण आहेत, पण आम्ही हे सगळं करत असताना तुम्हाला असं नाही म्हणणार की बाबा हे एकच चांगलं आहे. आपण नेहमी कंपनीचं कुठलेही शॉर्ट अनालिसिस केलेलं तेवढंच उत्तम राहील, कारण काही खाचखळगे पण कंपनीसाठी असतील. तर आपण आत्तापर्यंत सगळ्या चांगल्याच गोष्टी बघतोय, पण शॉर्टमध्ये तुम्हाला कळेल की ॲक्च्युअली कंपनीच्या स्ट्रेंथ्स काय. तर साहजिक आहे, ब्रँड वगैरे, इनोव्हेटिव्ह प्रोडक्ट्स वगैरे कंपनीचं स्ट्रॉंग आहे, पण मोस्टली विकनेस जर बघितलं तर कंपनीसाठी येणाऱ्या काळामध्ये थोडं हाय कॉम्पिटिशन मार्केटमध्ये वाढते. कारण तुम्ही बघितलं असेल बरेच नॉन लिस्टेड पार्टी पार्टिसिपेंट पण मार्केटमध्ये येत आहेत आणि कॅस्ट्रॉल बऱ्याच ठिकाणी जर एखाद्या छोट्या मोठ्या डीलरला, सर्व्हिस सेंटरला जर चांगलं कमिशन नाही मिळालं तर तो स्वस्तात ऑइलच गाडीमध्ये टाकायचा जास्त प्रयत्न करतो. ओके, किंवा बऱ्याच ठिकाणी भेसळ पण केली जाते. हे थोडं कंपनीसाठी एक विकनेस पॉईंट आहे. प्राईस सेन्सिटिव्हिटी, कारण काय, कॅस्ट्रॉल आहे, ब्रँड आहे, क्वालिटी देतोय, प्राईस पण मोठी ठेवायला लागते. सगळ्यांनाच क्वालिटीची घेणं परवडत नाही, प्राईस परवडत नाही, मग असे लोक स्वस्ताच्या लेवलला जातात. मग ते कंपनीसाठी थोडं येणाऱ्या काळामध्ये चॅलेंज असणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, ग्लोबल ट्रेंडवर थोडं डिपेंड राहावं लागतं, कारण जगभरामध्ये ज्या वेळच्या प्राईस वर खाली होतात त्यानुसार, प्लस जगामध्ये कुठे मंदी आली, ऑटो सेक्टर डाऊन झालं, तर साहजिक आहे इम्पॅक्ट ह्यांना पण जाणवत असतो याच्यामध्ये. अपॉर्च्युनिटी खूप साऱ्या आहेत, जगभरामध्ये असेल, इलेक्ट्रिकल व्हेकलमध्ये असेल, कंपनी मोठ्या प्रमाणात फोकस करते, त्यांच्यासाठी पण वेगवेगळ्या काही गोष्टी कंपनी बाजारात घेऊन येण्याचा प्रयत्न करते. कारण ईव्ही मार्केट जर एकदा सुरू झालं तर तिथे इंजिनचं प्रमाण नसणार गाड्यांना आत्ताच्या गत, तिथे मोस्टली बॅटरी आणि नॉर्मल मोटर्स वर काम होईल, की जिथे ऑलरेडी वेगळ्या प्रकारचं काहीतरी ऑइल लागेल त्याच्यावर कंपनी ॲक्च्युली काम करते. ओके, त्यानंतर थ्रेड्स काय, तर कंपनी मोस्टली रॉ मटेरियलसाठी कंपनीला बरंच फ्लक्च्युएशन येतात. बऱ्याच वेळेला रॉ मटेरियल कॉस्टली वगैरे कंपनीला मिळतं. इकॉनॉमिक डाऊन ट्रेंड्स आहेत, कॉम्पिटेटिव्ह प्रेशर कंपनीला बऱ्याच वेळेला पाहायला मिळतं. तर हे झालं कंपनीचं शॉर्ट अनालिसिस. यानंतर आपण शिकणार आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ते म्हणजे कंपनीचा प्रॉफिट लॉस काय. कारण हे मेन आहे ना, सगळं चांगलं करते पण छापती काय, कमवती काय, हेच इम्पॉर्टंट याच्यामध्ये. 2020 जर विचार करायला गेला 583 कोटीचा प्रॉफिट होता. त्यानंतर 855, 864 आणि 885 म्हणजे नॉर्मली कंपनी एक इन्क्रीजिंग मॅनरमध्ये सीएजीआर आम्ही चेक केला याच्यामध्ये, तर 5 वर्षाचा 17% भेटला, 3 वर्षाचा 27%, 1 वर्षाचा 92% भेटला. म्हणजे एक चांगली रॅली ह्या वर्षात दिली आहे, पण साहजिक याच्यामध्ये सस्टेन जेवढा होईल तेवढं लॉंग रनमध्ये अजून आपल्याला देत राहील. तर ह्या गोष्टी थोड्या फोकस करण्यासारख्या आहेत, जो एक लॉंग रेस का लंबी रेस का घोडा चांगले स्टॉक शोधत असतो अशा लोकांसाठी. आता हे सगळं केलं, पण कंपनीचं फंडामेंटल पण आपण बघतोच आहे, हे सगळे फंडामेंटलचे पार्ट्स आहेत याच्यामध्ये, पण अजून काही महत्त्वाच्या फंडामेंटल गोष्टी आपण याच्यामध्ये चेक करूया. कंपनीचं शेअर होल्डिंग आम्हाला याच्यामध्ये असं दिसलं की खूप चांगलं वाटलं. प्रोमोटर्स कंपनीचा 51% आहे, लक्षात ठेवा. FIs 10%, DIs 16% आणि आपल्यासारखं पब्लिक 23% याच्यामध्ये इन्व्हेस्टेड आहे. यानंतरची इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे कंपनीचे हे महत्त्वाचे आकडे, 27,000 कोटींच्या घरामधली कंपनी आहे. ओके, ROCE 56.7%, ROE 42% याच्यामध्ये. महत्त्वाची गोष्ट, स्टॉकचा पी आत्ता 30.9 घरामध्ये आणि इंडस्ट्रीयल पी आम्ही जेव्हा बघितला तर 40 आहे. म्हणजे एकंदरीत जर पाहायला गेलं इंडस्ट्रीचा विचार करता तर एक अंडर व्हॅल्यूड स्टॉक अजून आहे असं दिसते. ओके, जे पण अंडर व्हॅल्यूड स्टॉक लोक शोधतात त्यांच्यासाठी हे कामाला येणार आहे. ओके, याचबरोबर डेप्ट कंपनीवर थोडं आम्हाला किरकोळ वाटलं. म्हणजे 27,000 कोटींचा विचार करता 73 कोटी ही काय खूप मोठी अमाऊंट कंपनीसाठी नाही आहे. म्हणजे अगदी लो डेप्ट प्रकारेमधली कंपनी याच्यामध्ये. प्रॉफिट ग्रोथ पण कंपनीचा चांगला 19%, सेल्स ग्रोथ पण मागच्या 3 वर्षाची 14% ॲव्हरेजली याच्यामध्ये. EPS थोडा नॉर्मली कमी आहे थोडा, पण ठीक आहे, ॲक्च्युली तो नॉर्मली 10-12 पुढे असेल तर थोडं बेटर राहतं अजून याच्यामध्ये जर आपण पाहायला गेलं तर. तर मित्रांनो, हे अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या फंडामेंटली. ह्याच्यामधून एकंदरीत आम्हाला वाटलं की ठीक आहे, ॲव्हरेजपेक्षा थोडी कंपनी याच्यामध्ये व्यवस्थित वाटते, पण शेवटी डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. थोड्या अजून महत्त्वाच्या गोष्टी त्याच्यामध्ये की आम्ही तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगायचा प्रयत्न केला की नुसतं चार्टकडे बघण्यापेक्षा जर फंडामेंटल बघितलं तर तुम्हाला समजेल की ही कंपनी कशाप्रकारे आहे. आता तुम्हाला काय वाटतं याच्यामध्ये, आम्ही एवढं सगळं सांगितलं तर हा कॅस्ट्रॉल जो आपण बघितला याच्यामध्ये, तो
तुम्हाला लंबी रिस्क घोडा वाटतोय का याच्यामध्ये, वाटतंय का की येणाऱ्या काळामध्ये अशीच याच्यामध्ये ग्रोथ होत राहील, कारण हा आत्ता याचा 10 वर्षानंतरचा रेजिस्टन्स ब्रेक करून वर येण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यात मार्केट पण ट्रेंडिंग आहे. तुमचा व्ह्यू काय याच्यावर खाली तुम्ही अवश्य कमेंट करून सांगा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा व्हिडिओ कसा वाटला ना ते तुम्हाला न चुकता सांगायचं, कारण तुमची एक कमेंट, तुमची एक लाईक आम्हाला असे वेगवेगळे व्हिडिओज बनवायला मोटिवेट करत असते. आणि शक्य तेवढे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, कारण तुम्हाला वाटतं का की लोकांना पण शिकण्याची हॅबिट लागली पाहिजे, कारण नॉर्मली आपण कुठला टिप्स देणारा ग्रुप आहे का, टिप्स देणारा चॅनल आहे का, ह्याच्या मागेच लोक पळत असतात. त्याच्यापैकी असं शिका, हे नक्कीच लॉंग टाईममध्ये तुम्हाला कामाला येईल, तुम्हाला पण एक हॅबिट येईल, आणि नक्कीच आम्हाला अभिमान वाटेल की तुम्ही आमच्या मार्फत अशा इन डिटेल गोष्टी शिकताय. तर आपला अभिप्राय आम्हाला अवश्य द्या. धन्यवाद.